जी 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 सर, गुरु नानक परत मी त्या ठिकाणी मी थोडं त्या विषयामध्ये रंगलो होतो. बघा, असे निवृत्तीनाथ महाराज त्यांची ही वारी, जसं ज्ञानोपारायणचा सोहळा आहे, संजीवनी समाधी सोहळा, तसाच हा फार मोठ्या प्रमाणातला सोहळा आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, आमचे पोपटे साहेब प्रदक्षिणा करून आले वारीमध्ये. वृद्ध ब्रह्म पाहता ब्रह्मगिरीला नुसतं जरी पाहिलं, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याशी जन्म नाही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी, असं ते ब्रह्मगिरीचा महिमा आहे. अत्यंत पावन अशा प्रकारची ती भूमी, संतांच्या चरणध्वजानं पवित्र झालेली भूमी. भगवान महादेव तिथे, त्र्यंबकेश्वर भगवान महादेव आहे. भगवान महादेवापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छंद्रयाचा मुख्य शिष्य मच्छंद्राणि बोध, वृक्षा शिकेला वृक्षवला गहिप्रती गहिनी प्रसाद निवृत्तीदातार ज्ञान निवासार सुदविले. सद्गुरूंची कृपा ज्ञानोपारायण झाल्यानंतर, ज्ञानोपारायण त्या ग्रंथामध्ये किती मोठा भार आणलेला आहे. आणि सद्गुरु कृपेचं वर्णन करणारा हा अभंग, सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे तो फार छोटासा अभंग आहे, पाठ्यातला आहे सर्वांच्या. आणि सद्गुरु कृपेनं प्राप्त झालेली अनुभूती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. खूप उत्कृष्ट अशा प्रकारचा हा अभंग आहे. नित्यानं आपण म्हणावं इतकं त्या ठिकाणी त्याच्यात गोडवा आहे, रहस्य आहे, काय नाही महाराज त्याच्यामध्ये. या अभंगातली जी भूमिका आहे, सातव्या क्रमांकाची भूमिका आहे. परमार्थ पथिक जे आहेत ना, त्याच्यामधून सात पायऱ्या चढून जावं लागतं. त्यावेळेला हे आनंदावाप्ती नावाची ही भूमिका आहे. त्याच्यामध्ये विक्षेप आहे, आवरण आहे, अज्ञान आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, अप्रोक्ष ज्ञान, दृढापरोक्ष ज्ञान, अशा या दोन पायऱ्या आहेत. आणि शोकनिवृत्ती आणि आनंदावाप्ती अशा एकूण सात पायऱ्या त्याच्यामध्ये. तर बंधनात टाकणाऱ्या त्या तीन पायऱ्या आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप या ज्या तीन पायऱ्या आहेत ना, ते जीवाला बंदिस्त करत असतात, बंधनात पाडतात, जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये घालतात. आणि त्या ज्या दुसऱ्या पुढच्या दोन पायऱ्या आहेत, परोक्ष आणि अपरोक्ष, दृढापरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान, या ज्या आहे ना हेतू, त्या मोक्ष हेतू साधन पायऱ्या आहेत, की मोक्षाच्या मार्गाकडे हा लागलेला आहे, अशा त्या दोन पायऱ्या आहेत. आणि ते मोक्ष स्वरूप आहे त्याच्या पुढच्या ज्या दोन पायऱ्या आहेत. शोकनिवृत्ती आणि आनंदावाप्ती नावाची जी भूमिका आहे, ते मोक्ष स्वरूप आहे, आनंद स्वरूप अशा प्रकारच्या त्या पायऱ्या आहेत. पण या ठिकाणी जोपर्यंत आपण आपल्याला सामान्य एक अल्पज्ञान शक्तिमान जीव समजतो, कूटस्थाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत या चिदाभासामध्ये अशा प्रकारचे हे आपल्याला या मार्गातून जावंच लागतं. सामान्य स्वरूप आपण आपल्याला जीव समजून, मी एक अल्पज्ञान शक्तिमान आहे, मी अज्ञानी आहे, असा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत या पायऱ्या टप्प्याटप्प्यानं चढून जाव्याच लागतात. आणि मग कुठे त्या ठिकाणी त्या वरच्या पायरीवर मनुष्य जात असतो, ज्याला आनंदावाप्ती नावाची भूमिका म्हणतात. तर एवढा श्रेष्ठ हा अभंग आहे. नाथ महाराज त्या भूमिकेवरून या अभंगाचे शब्द तुमच्या आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचलेले आपण ज्ञानेश्वरी या ठिकाणी त्या ऐकत आहोत की जे सत्पुरुष असतात ते एखाद्या मोठ्या घराण्यामध्ये अवतारावर येत असतात. सत्पुरुष जे असतात, योगभ्रष्ट पुरुष जे असतात, ते एखाद्या मोठ्या घराण्यामध्ये अवतारावर येत असतात. प्राप्य पुण्य कृतान लोकानुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते. योगभ्रष्टाचे दोन गोष्टी सांगितलेले, कोणत्या कोणत्या याच्यामध्ये ते जन्माला येतात. एक तर शुचीनां श्रीमतां गेहे, शुचीनां जे घराणं अत्यंत पवित्र आहे,
ज्या घराण्यामध्ये खोट बोलतच नाही अशा प्रकारचं पवित्र घराणं आहे. ज्या घरामध्ये निषिद्ध कर्म कोणीच करत नाही, ज्या घरामध्ये चिंता राहिलेली नाही. चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, दया ते ग्रह देवता अधिरते. या ठिकाणी त्याची जी चिंता नावाची जी वस्तू आहे ना, ती ईश्वराची पतिव्रता राणी बनलेली आहे. ईश्वराची राणी जर ही चिंता राहिली तर आता काही चिंतेला चिंता राहिली का काही? म्हणजे ज्यांच्या घराण्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नाही, त्याचं कारण त्यांनी आपलं जीवन आपण परमात्म्या चरणामध्ये समर्पित केलेलं आहे. आणि मग मनुष्य निश्चिंत हो, तुझे संगती झाली आमची निश्चिंती. भगवंताचा संग प्राप्त झाला तर निश्चिंत जीवन होतो. चिंता ते पळाले गोकुळा बाहेर. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. त्या गोकुळामध्ये चिंतेला प्रवेश नव्हता. जसं भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रगट झाले ना, तर चिंता अगोदर पळून गेली. जे काही भगवत आनंदामध्ये रममान झालेले जे महात्मा पुरुष आहेत, त्यांच्याकडे चिंता निश्चिंत अशा प्रकारचं ते जीवन जगत असतात. त्यांना माहिती आहे की चिंता करणं आपलं हे काम नाही, भगवत चिंतन करणं हे आपलं कार्य आहे. चिंता करण्याचं काम परमात्मा करतात. हे सगळं वहन करणारे, चिंता वहन करणारे भगवान योगक्षेम वहाम्यहम. किंवा तुझी चिंता त्याशी, भगवान चिंता वहन करणारे. म्हणून ज्यांच्या फळामध्ये चिंता ही ईश्वराची पतिव्रता झाली आहे, जया ते गृहदेवता आदी रिद्धी वृद्धिशील वगैरे त्यांच्या घरात ते काम करतात, अशा पवित्र घराण्यामध्ये त्यांचा जन्म. हे काव्य पुण्यकृतां लोकां शुद्ध समाह शुचिनां श्रीमतां गेहे योगो विजय अथवा योगिनां इव कुले भवति धीमतां एतद् दुर्लभतरं लोके जन्मे दृश्यं. अथवा अशा दिव्य घराण्यामध्ये इतक्या ज्ञानी पुरुषांच्या घराण्यामध्ये जन्माला येतात, मग त्यांची परिस्थिती जरी साधारण असली, कारण हे जे अगोदरचा प्रकार आहे ना, ते श्रीमंतच असतात, मुळात सधन असतात, चांगल्या प्रकारे त्यांची स्थिती असते. पण हे अथवा योगी नामेव याच्यामध्ये एखाद्या परिस्थिती साधारण जरी असली, पण ज्ञानाचा खजिना असतो. ते सर्व जे सर्व त्या घराण्यामध्ये अत्यंत उच्च अशा प्रकारचे विद्वान संपन्न असतात, ब्रह्मज्ञानी पुरुष असतात. आणि या बाकीच्या ज्या काही प्रापंचिक गोष्टी, याच्यामध्ये धन कमी असो जास्त असो, त्या धनाबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नसते. हमारो धन राधा श्री राधा, अशा प्रकारचं धन त्यांचं झालेलं असतं. त्यांचं जे धन आहे ते परमात्मा झालेलं असतं. पायोजी मैने हे धन त्यांच्याकडे असतं. अथवा योगी नामेव कुले भवती धीमतां एतद् दुर्लभतरं जन लोके जन इति दृश्य. आणि इतक्या पवित्र घराण्यामध्ये परंपरेनं चालत आलेल्या पारमार्थिक घराण्यामध्ये विरक्त साधू पुरुषांच्या घराण्यामध्ये जन्म घेण्याकरता खूप साठा असावा. कोणताही जीवात्मा कुठे येत नाही, भगवान सुद्धा कोणाची योजना कुठे करत नाही. एखादा जो काही अनंत जन्माचा पुण्यात्मा असतो ना, त्या जीवात्म्याला योग्य घराण्यामध्येच जन्म देतात. भगवान सुद्धा कुठल्याही घराण्यामध्ये अवतार घेत नाही. भगवान का आले त्या रघुकुलामध्ये? ओ रघुकुल रीत सदा चली आई.
आई बरु वचन बरु शब्द बर काही काही मराठी भाषिकांना माहिती नाही ते म्हणतात प्राण जाई पर वचन जाई बरु अशी शब्द वापरतात पण प्रत्यक्षात हिंदी भाषेमध्ये त्या ग्रंथात न भक्त मग परंपरेने कानावाड्यामध्ये बोलत असत पण प्राण जाई बरु वचन जाई असं हा बरु पुढे बरु भर तिथे सुद्धा बरु शब्द आलेला आहे हे बरू शब्द प्राण जाई प्राण गेला तरी चालेल पण शब्द जो आहे त्याला सत्यवादी अशा प्रकारचे राजे त्यांच्या घराण्यामध्ये होते प्रभू रामचंद्र ज्या कुलामध्ये जन्माला माझ्या सूर्यवंशातले तुम्ही राजे बघा फार तपस्वी फार तेजस्वी सत्यवादी अशा प्रकारचे राजे होते म्हणून भगवान भगवान सुद्धा कुठेही अवतरले नाही तसंच महात्मा पुरुष आहेत ना ते कोणत्याही घरामध्ये जन्माला येत नसतात कोणत्याही घरामध्ये जन्माला येत असतात त्याला एक विशिष्ट प्रकारची काय लागते भगवान स्वतः त्यांची योजना करतात कारण त्यांच्यापासून बरंच काही जगत कल्याणाचं कार्य व्हायचं असतं अशा याच्यानं भगवान त्यांना पाठवत असतात म्हणून नाथांच्या बद्दल आपण बोलतोय की नाथांचा जो हे जन्म आहे तो अशाच घराण्यामध्ये त्यांचे पूर्वज जे त्यांचे बंधू आहेत ते भानुदास महाराज आहेत आणि भानुदास महाराज एक दिव्य पुरुष होते भगवत साक्षात्कारी पुरुष होते निष्ठावंत वारकरी होते धनदास महाराज नित्यान पंढरीला जायचं प्रभूचं चिंतन करायचं आणि तीही सेवा निष्काम म्हणे तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून इथे काही न म्हणे काहीही कधी भगवंताकडे मागणी करायची नाही संपूर्ण जीव भाव भगवंताला समर्पित केलेले असे भानुदास महाराज त्या काळामध्ये कृष्णदेवराय राजा होता आणि अनागोंदीचा जो राजा होता त्या अनागोंदीचा राजा पंढरपूरला आला त्याला तो सगळा वारकऱ्यांचा सोहळा बघितला पांडुरंगाचं सगळं त्या ठिकाणी चाललेला सोहळा बघितला त्या राजाला आनंद झाला राजानं सांगितलं की या भगवंताला आपल्या नगरीमध्ये अनागोंदी रेट बनवलं आता राजा बोलतो तर झाली वारकरी लोक काय बोलणार आहे तर त्याच्या हातामध्ये सामदान दंड हे सगळे होते ना पंढरीला घेऊन जायचं म्हणून पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगाने सांगितलं बाबा राजा तू पण चांगला आहे मी तुझ्या नगरीमध्ये येईल पण माझ्या संताचा माझ्या भक्ताचा जर तिचा अपमान झाला तर मी एक क्षण सुद्धा राहणार काही हरकत नाही म्हणजे मी कसं काय महात्मा पुरुषांचा अपमान करेल मग भगवानाने अनागोंदीला तिकडे पंढरी ओस पडली वारकरी लोक फार नर्वस झाले भगवानच विटेवर नाही आता भक्ती तरी कोणाची करायची अशा प्रकारची त्यांची फार दुःखमय अशी स्थिती झाली वारकरी लोक भगवंताला आवडू लागले परमात्मा तुम्ही पुन्हा या भेटीवर या त्यावेळेला भानुदास महाराजांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका तुम्ही भजन करत राहा कीर्तन करत राहा मी घेऊन येतो म्हणजे पाठवून मग ते त्या अनागोंदीला गेले भानुदास महाराज आणि गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला तिथे गेले होते त्यांना आलेलं पाहिल्यानंतर तुका म्हणे भेटावया सदा उभारलेल्या बाह्या मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले ते गुलफा भेटा सगळ्या बाजूला आणि एकदम भगवंताकडे गेले कडकडून मिठी मारली भगवंताचे चरण म्हणजे म्हणजे प्रभू पंढरीला या भगवानही खूप आनंदी झाले भक्ताच्या भेटीने भगवंताच्या डोळ्यामध्ये प्रेमाशुळू लागले जशी भक्तांची इच्छा असं भगवान बोलले पण त्या भेटीमध्ये आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार भगवंताने भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला पृथ्वी मोलाचे रत्न होते आणि त्या राजाचं वैभव होतं ते सगळं हार गळ्यामध्ये पाडलेला सुद्धा त्यांच्या लक्षात नाही कारण माझ्या देहाची मद नाही चाड कोठे करू गोड आणि कांचे स्वतःच्या देहाची स्वतःला चाड नव्हती भगवंताच्या भजनामध्ये रंगलेले होते आपल्या शरीरावर हार आहे का काय आहे याचे त्यांना भान आणि मग दर्शन घेतलं परत आले दरवाजे जसे जसे लागून गेले आणि पुन्हा त्या ठिकाणी गंगा तीरावर बाहेर गंगा तीरावर काकडा भजन पूर्ण आले पहाट झाली होती तोपर्यंत भजन चालू होतं योगी आदुर लोक तो म्या देखील अभंग गात होते आणि हे पुजारी गेला दर्शन याला पूजा करायला पाळ झाली भगवंताचं पूजन करायचं ना
पुजारी लावलेले ते कामाला पुजारीने जसं मंदिर उघडलं आधी गळ्यावर ध्यान हार पुढे पांडुरंगाचा हार गायब हार गायब मौल्यवान हार गायब हा 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 मालवा बफाटा केला चोरी 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 देवाच्या घरी चोरी मंदिरात चोरी झाली पळा पळा राजाला बातमी कळली राजाला दूतांची योजना केली धावा धावा चोर पकडा इकडे तिकडे पळाले दोघ जण त्या गंगा तीरावर आले तो महाराज चोर भजन करतो भजन चालले ते शवेशन कोणत्या पद्धतीने पकडतात तुम्हाला नाही असं त्याचा निर्णय विचार करून सोडता म्हणजे फोन करतो भजन करतो चाल राजा जवळ आणि आणलं महाराज ओढत आणलं राजानं गळ्यातला हार पाहिल्यावर राजानं मागचा पुढचा विचार केला आणि सुळ्यावर ध्यान दिलं देहदंड देहदंड देऊन टाकलो राजानं शिक्षा सुनावली आणि मग सुळ्यावर देण्याची शिक्षा सुनावल्यानंतर ते अंतिम इच्छा विचारत असत कोणी फाशीची शिक्षा असली ना त्याला अंतिम इच्छा विचारायची काय आहे बद्दल प्रत्येकाला विचार तुला कोणी भेटा वाटतं का तुला काही खाऊ वाटतं का बासुंदी भाजी बिजी काही मसाल्याचं वांग बिंगा असं काही खाऊ कसं काही एकादशीच खाऊ वाटत असं विचारलं एका जणाला विचारलं होतं तुला काय खावतो तू मला मला टरबूज खावतो म्हणजे टरबूजाला अजून 5-6 महिने टाइम आहे म्हणजे मला पुढे गरबड ते असं अंतिम इच्छा विचारतात काय इच्छा आहे अंदाज महाराजांना विचारलं काय तुमची इच्छा आहे अंतिम इच्छा तुम्हाला आता देह तुमचा पडेल म्हणजे आता तुम्हाला सुळा देण्यात येणार भंडास महाराजांच्या फक्त पांडुरंगाचे एकदा दर्शन घ्यायचे एवढीच इच्छा आहे बाकी माझ्या सगळ्या इच्छा मागून गेलेल्या आहेत एकच इच्छा राहिली राजे वासना तुझे पाहिजे भगवंताला गेले भगवंताला म्हणाले देवा आम्हाला घाबरतो बघा असं देहदंड वगैरे तुला वाटतं का आम्ही घाबरू म्हणून जरी हे आकाश वरपडू पाहि ब्रह्मगोळ भंगादाई वडवान त्रिकोण खाय तरी मी तुझी जो वाट पाहे का विठोबा नकरी अनिकांचा पांगिला नाम धारक सुधाचे अंकिला भलतेशे वरपडो भारी नामन संडी नटळी निर्धारी जैशी पतिव्रता प्राणेश्वरी बिंदी भानुदा सावधारी विठोबा पतिव्रता असली जशी आपल्या प्राणेश्वराला प्रिय कराला पतीला विसरत नाही त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही तुम्ही या देहाबद्दल आम्हाला काही मोह नाही तुम्ही देहदंड द्या त्याही पेक्षा काय तुम्हाला करायचं असेल तर करा आम्ही घाबरणार नाही तेवढं पांडुरंगाला सांगितलं आणि शुळ्याकडे ओढू लागले तर भगवान त्या राजाला म्हणते राजा हा माझा महान भक्त आहे तुम्ही याचा अपमान केलेला आहे मी क्षणभर सुधारा आपली बोली झाली मग पुष्कळ ते भंडास महाराजांच्या राजा पाय पडू लागला पण भगवान म्हणजे मी राहणार नाही त्यांना पण रिले यायचं एवढा मोठा त्या ठिकाणी भंडास महाराजांचा अधिकार होता भानुदास महाराजांच्या उदरामध्ये चक्रपाणी नावाचे महात्मा म्हणून जन्माला आले चक्रपाणी नावाचे चक्रपाणी सुद्धा भगवत भक्त होते चक्रपाणींच्या उदरामध्ये सूर्यनारायण म्हणून त्या ठिकाणी पुत्र जन्माला आलं तेही फार भक्ती करणार परंपरेमध्ये भक्ती होती आणि सूर्यनारायण जे काही महात्मा पुरुष ज्यांचं नाव सूर्यनारायण होतं त्यांच्या उदरामध्ये नाथांचा जन्म झाला म्हणून मी तुम्हाला एक अक्षर सुचिराम श्रीमताम गे हे मोठ्या घराण्यामध्ये पवित्र घराण्यामध्ये महात्मा पुरुषांचा जन्म होतो की जन्मापासूनच भक्तीचं बीज होत भानुदास महाराजापासून चालत आलेलं ते सगळं होतं महाराज त्यामुळं नाथांना काही वेगळं काही शिकवायची गरज नव्हती अगदी बालपणामध्येच हे सगळं आणि हे सगळं केल्यामुळे नाथांचा केवढा मोठा अधिकार झाला नाथ महाराज एवढे मोठे झाले एवढे मोठे झाले की प्रत्यक्ष भगवंतानं नाथांच्या घरी 36 वर्ष सेवा विठ्ठलपंत नावाला 12 वर्ष केशव भट नावाला 12 वर्ष आणि शिखंड्या नावाला 12 वर्ष भगवानला नाथांच्या विठ्ठलपंत नावाला 12 वर्ष नाथांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन भरायचे आणि प्रमाण तर प्रमाण कोणाचं येणार भगवंताचं वर्णन प्रमाण जर आलं माझे चित्त तुझे पाहिजे ते म्हणायचे माझे चित्त तुझे पाहिजे भगवान स्वतः म्हणायचे
पांडुरंग कांती एवढा आदित्य म्हणजे पांडुरंग ते स्वतः पांडुरंग. 12 वर्षापर्यंत नाथांच्या कीर्तनामध्ये ध्रुपद म्हणू लागले, चाली म्हणू लागले. एकही शब्द त्यांना शब्दाला असा रंग येत आला पाहिजे एवढी साथ भगवंतानं 12 वर्ष केली. आणि 12 वर्ष केशव भट नावानं समोर बसायचे नाथांच्या ज्ञानेश्वरीला. नाथ महाराज ज्ञानेश्वरी सांगले, नाथांनी ओम नमो जी अध्यायाच्यावर 4 महिने सांगितलं. पहिल्या ओळीवर नाथा ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मविपा 4 महिन्यापर्यंत काय नाथांचा अधिकार असेल विचार कर. 4 महिने ती ओवी सांगितली. सांगतेच्या दिवशी चातुर्मास्याच्या समाप्तीच्या नाथांनी सांगितलं, माझ्यासारखे नाथ 1000 वर्षपर्यंत जगले, 1000 वेळा जरी आले, 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही अशी ही माऊलीची ओम नमो एवढं नाथांचा अधिकार होता. तर 12 वर्षापर्यंत केशव भट म्हणून समोर बसून मान हलवायचे. नाथांनी काही सांगितलं की प्रतिसाद द्यायचे, तर ऐकण्याचा प्रतिसाद पाहिजे. श्रोता होता तो होता नव्हे श्रोते, श्रोत्यांचा प्रतिसाद पाहिजे. काही कुठला रस आला, हास्यरस आहे, करुण रस आहे, वीर रस आहे, तसा श्रोत्यांचा प्रतिसाद पाहिजे. एखाद्याला करुण रस आला तर डोळ्यातून त्यांचेही प्रेमाश्रयला पाहिजे, त्याचं ते हसूल. इकडं करुण रसाच्या गोष्टी जायला ऐकणारे हसायला लागले, मग पुढे जमणार. किंवा खरा हास्यरस आलेला नगुच गंभीर चेहरे करून बसतो. नवरसाची त्याच्यामध्ये भरील हे असतो, भर असतो. तर हे सगळं त्यांच्यावर. तसं भगवान स्वतः 12 वर्षापर्यंत असे श्रोते होते की नाथांना खूप आनंद व्हायचं सांगताना. असं 12 वर्षापर्यंत. नंतर 12 वर्ष तर प्रत्यक्ष सेवाच केली. श्रीखंड्या नावानं 12 वर्ष राहिले. मग कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी आहे, अखंड भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. अशा प्रकारचं नाथ महाराजांच्या इथे कावडीने पाणी भगवंताने वाहिलेलं आहे. ते रांजण भगवान भरत होते. जे रांजण आहे ते भगवान स्वतः कावडीने गंगेवरून पाणी आणून भरत होते. घरात ते छोटे मोठे काम करायचे, झाडपूस करायची. नाथाने स्नान केलं की लगेच कपडे उचलून त्याला इकडे तिकडे सुद्धा हाताने सरकू द्यायचं. त्यांचे धोतर वगैरे पंचा सगळं घ्यायचं आणि ते सगळं घ्यायचं. माई होत्या, माईचे पण कपडे, कोणालाच कपडे धुवू दिले नाही घरात. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या लेकरावर सुद्धा कपडे लागतात. या बहादरानं केलं काय म्हणावं बालपण बघणार. हे सगळं काम आणि वस्त्रे गंगा तिरी धूत असे भगवान स्वतः महाराजांचे
त्यांचे ते चाल त्यांनी आम्हाला शिकवलेली बरी चाल म्हणून मला येऊन चालली. एवढा नाथांचा अधिकार भगवान 12 वर्ष घरातली सगळी कामं करते असे नाथ महाराज. नाथांचं काय आपण शब्दामध्ये वर्णन करावं. ज्या घराण्यामध्ये नाथ महाराज जन्माला आले होते त्या घराण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी लक्षात आलं की सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय अधी अधी गुरु बिन को न पतावे म्हणून नाथांना ध्यास होता की सद्गुरूंचं भेट झाली पाहिजे माझं कल्याण. बाल्यावस्थेपासून एकच ध्यास मला सद्गुरु भेटावे आणि अस्वलाच्या परी गुरु नामाचा जसं अश्व जप करतात अश्व बसलं ना ते असं करून गुरु तस सद्गुरूच्या दर्शनासाठी एवढा ध्यास घ्यावा. काही हे विरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल युगा हुई पडील निमिषमान. कधी माझं यश गिरड फिटेल कधी असं सगळ्या काठी सुटतील कधी तो सद्गुरु भेटेल युगा उणी निमिष वडील मान. एक एक निमिष त्यांना युगासारखा जाऊ लागला नाथांना आणि इतका ध्यास असल्यामुळे त्यांना स्वप्न. ज्यांच्या मनामध्ये ध्यास असतो ना त्यांना स्वप्न पडत. मनी भाषेने असं स्वप्न माणसाला पडत. मनात जर ध्यास असला तर त्या पद्धतीनं दिसत असतं काही काहींना लक्षात पण राहत असं स्वप्न पडत. मला एक महिला म्हटली महाराज तुम्ही माझ्या स्वप्नात आले मी तुम्हाला बाजरीची भाकर असं स्वप्न पडलं. बाजरीची भाकरण तिकळण्याची भाकरण हिरमिरच्याचा ठेसा मला असेच स्वप्न पडू दे कारण मला पण बाजरीची भाकर फार आवडते फक्त एकादशी सोडून असे स्वप्न पडत असते. आमच्या इथे त्यांना उपदे तयार आले आता तो 8-10 दिवसावर त्यांनी मला स्वप्न सांगितलं म्हणजे मला असं स्वप्न पडलं की ज्ञानेश्वरीचं पारायण चाललं होतं तुम्ही व्यासपीठावर होते म्हणजे असं स्वप्न पडलं. एका बाजूला एक मोठा टेबल लावलं त्याच्यावर गजानन महाराज होते गजानन महाराज होते मला बसले तर मला असं वाटलं महाराजांचं चरण सेवा करावी दर्शन घ्यावं म्हणून तिथे मी गेले तर ते गजानन महाराज म्हणले इकडे येऊ नको म्हणले पारायणला जाऊन बसन ते महाराजांचं पारायण चालू आहे. गजानन महाराजांनी वा रे वा स्वप्नात सुद्धा गजानन महाराज म्हणतात की त्यांच्या पारायणला जाऊन बसत इकडे तिकडे एक मिनिट त्यांचा होत नसतो तिथे जाऊन बसायचं. तर अशा प्रकारे हे काही काही स्वप्न असतात ते आपल्याला ऐकून सुद्धा काय होतात आनंद निर्माण करून देतात. काही स्वप्न जे असे असतात आणि काही स्वप्न आपल्याला दुःख पण देतात. नाथांचा ध्यास होता नाथांना स्वप्न पडलं की तुम्हाला दौता मार्ग जावं लागेल तिथे तुमचे सद्गुरू आहे. किल्ल्यावर तुमचे सद्गुरू आहे. नाथांनी कुणाला विचारलं नाही अंगाव महाराज होते तिथे पंजोबा होते ते सगळे आजोबा वगैरे कोणाला विचारलं नाही. चक्रपाणी महाराजाला विचारलं नाही आपल्या वडिलांना विचारलं नाही. वडिलांचं तसं छत्र त्यांचं लहानपणी ठारवलं होतं पण तरी ते त्यांनी कुणाला न विचारता त्यांनी लगेच दौतावाची वाट धरली आणि मग बाळ हरवलं बाळ हरवलं असे ते दुःखी घरात काही कल्पना दिली कल्पना द्यावं ते जाऊ देणार नाही. मग बघा तुम्ही इथे आले दौतावाला तिथे गेले आणि महाराजांना शरण घेतले जनार्दन स्वामी महाराजांना शरण दिले सगळ्या अंगात महाराज मी तुम्हाला शरण आले
ज्येष्ठ ज्ञानाचा कृठा देव सेवा हा दार म्हणता तो स्वाधीन होई सुखतानुभवनी तद्विधी प्रणिपाती परिप्रश्न सेवया तुम्ही माझा उद्धार करा कारण सद्गुरुशिवाय उद्धार होऊ शकत नाही. सद्गुरु सानुकूल झाले पाहिजे आपल्या उद्धारासाठी. सद्गुरु जे सानुकूल असे वर्ण आलेले मावे ते अनुकूल झाले का आपला उद्धार होतो. पुष्कळ तुम्ही जे आपण गोविंद गेले जी बनकर झाडे शिंपी जीवेसाठी पाळून जन्मे काळ्याची परी फळे शिदेची भेटी जे वसंत पाळे माळी पुष्कळ मेहनत करतो पण फळ तेव्हाच लागतो जेव्हा वसंत फुले त्याच्याशिवाय फळ लागत नाही. पाणी फुल फळाला तो बाळ तेव्हाच बहरला जातो ज्याला वसंत फुलतो. तसं आपण कितीही सेवा करा कितीही साधना करा पण सद्गुरु भेट होत नाही तोपर्यंत आपल्या साधनेला फळ लागतो. म्हणून सद्गुरूंचं दर्शन फार महत्वाचं आहे. सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय पाहिजे. नाथांनी पाय धरले त्यांचे खूप सेवा केली त्यांची आणि जनार्दन स्वामी सुद्धा खूप परीक्षा होती खूप परीक्षा होती. ते एवढा मोठा वर किल्ला चढून जायचा तिथे नाथ गेल्यानंतर त्यांना काही खाली पाठवायचे सामान आणायला खाली गाव होतं ना छोटस हे सामान कोणी नाथ महाराज एवढ्या 2 घंटे सगळं चालून येऊन सामान घेऊन गेले ना मग म्हणायचे अरे तुला शंगाने सांगायचंच राहायचं तेवढे आपल्याला पाहिजे होते. आज बघायची कसोटी एखादा असतो सेवक मग त्या काही सांगायला काही कोण शिवलं होतं काय 2-2 चक्र मारलं काही रिकाम आहे का माय एकदा जका चक्राने पाय पायाचे तुकडे झाले असे बोलणारे पुष्कळ शिष्य पुष्कळ शिष्य आहेत असे पायाचे 50 एक ना धडण भारा वचन किती काही येत असे नाथ महाराज कधीच बोलत नाही किती कसोटीला लावलं किती वेळ सांगितलं बरोबर महाराज घेऊन येतो याला म्हणायचं शांती ब्रह्मना एक शब्दही बोलत बरोबर त्या काम गोष्टी ते सांगितलं ते करायचं हिशोब तिशोब सांगायचा हिशोब तिशोब करतो एक शिवरायचा हिशोब जमला नाही तर रात्री 12-1 वाजेपर्यंत बसले होते दिवेच्या उजेडामध्ये बसले होते आणि सद्गुरूंनी सांगितलं नाथा झोपून जा आता बराच वेळ झालेला आहे हो महाराज महाराज हो झालं थोडं लागेल थोडं आणि तो हिशोब सापडत नाही तोपर्यंत जागे राहिले ज्याला शिवरायच्या हिशोबाचा मेळ लागला त्याला नाथाने टाकलं जमलं कुठे खर्च झाला ते त्याला सापडलं सापडल्यावर टाळी वाजवली तिकडे सद्गुरूंनी सुद्धा टाळी वाजवली की शिष्याच्या बाबतीमध्ये आपलं विक्रम जमलं शिष्य पाहिजे तर कसा पाहिजे असा पाहिजे इतका एकाग्र पाहिजे शिष्य. आणि मग जनार्दन स्वामींना केवळ नाथासाठी नाणे ज्ञानेश्वर सांगितले केवळ नाथ आपल्याला तरी किती जण आहेत कसे असतील सद्गुरूंची कशी कृपा असते नाथ महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितले निश्चित ज्ञानेश्वरी सांगितले नाही भगवान दत्तात्रयांचं दर्शन भगवान दत्तात्रयांचं नाथांनी त्या ठिकाणी आपल्या परमार्थाचा संस्कार सोडला बस कृतकृत्य झालो इच्छा केली ते पाहू आणि त्या आनंदातून निघालेले जे शब्द आहे ते अभंगाच्या पहिल्या कडेमध्ये I am the first to
प्राप्त झालेला हा आनंद आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्म प्रचिती ही फार महत्वाची. शास्त्र प्रचिती येते माणसाला, आत्म प्रचिती असते, गुरु प्रचिती फार विशेष अशा प्रकारची असते. शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्रांचा ऐकलं, शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर माणसाचं बौद्धिक बळ वाढून जात. काही काही त्याची प्रचिती येते. कधी कधी अंतकरणातून वाचन झालं तर मनुष्य तसं काही वागण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो, पण शास्त्र प्रचिती थोडी अलीकडची आहे. आत्मप्रचिती मध्यम स्वरूपाची आणि गुरु प्रचिती विशेष स्वरूपात. सद्गुरूकडून प्राप्त झालेली जी गोष्ट आहे, म्हणून ही गुरु प्रचितीचे शब्द महाराजांचे आहेत. सद्गुरूंची कृपा झाली, प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं, आणि मग त्या आनंदाला काय पारावराय. जनार्दन स्वामींना अनुसरून सुद्धा आहे, आणि भगवान पंढरीनाथाला अनुसरून सुद्धा. सद्गुरु सुद्धा जगन्नाथच होता. म्हणून तर आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देव जगन्नाथ हे त्यांचे विशेषण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूसाठी अनेक विशेषण दिलेले आहेत. नमो विशदबोध विरक्ता विद्यारविंद प्रबोधा पराक्रमे प्रमदा विलासिया. जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंज. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षते विषय व्याये मिठी धनिया नुधिताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विश होमय. असा सद्गुरूंचा महिमा सांगणारे खूप 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 त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये उभे आहेत. म्हणून तर आता हृदय हे आपले चौफाळण्या भले वरी वैस पावले सद्गुरूंची. सद्गुरूंचा हा महिमा तसा शब्दात वर्णन करण्यासारखा नाही, असा तो महिमा आहे. नाथ महाराज सांगतात की माझ्यावर सद्गुरूंची कृपा झाल्यामुळं अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता आनंद म्हणजे ब्रह्मानंद. म्हणून तर सद्गुरूंचं वर्णन करताना ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम तदन सदृशम तत्त्वमस्याधि एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः. सद्गुरुंचं वर्णन करताना अनेक असे श्लोक आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुंची कृपा झाल्यामुळं त्रैलोक्य आम्हाला आनंद रूप झालं. आता त्रैलोक्य म्हणजे केवळ तीन लोक धरायचे नसतात, अवघेचे त्रैलोक्य. मग त्या ठिकाणी मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक असे तीन लोक धरायचे नाही. ही 14 लोकाची माडी आहे. अतल वितल सुतल तलातल पाताळ वगैरे असं आहे. जनलोक, गौरलोक, स्वर्गलोक, मगरलोक वगैरे असे सत्यलोक असे 7 लोक व 7 खाली अशी 14 तळाची माडी आहे. कोणत्या माडीमध्ये कोण कोण असतात, कोणत्या माडीमध्ये कोणाचं काय कार्य आहे, हे सगळं वर्णन एक श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आहे. त्या 5व्या स्कंदाजवळ सगळं खगोल भूगोलाची सगळी माहिती आहे, कोणत्या त्रास काय कोणत्या त्रास काय. म्हणून या ठिकाणी अवघे चित्रलोक्य म्हणजे तीन लोकांबद्दल नाही, हे सगळ्या 14 भुवनाच्या तळाबद्दल. सगळ्या तळामध्ये आनंदच आनंद झाला. त्रैलोक्य शब्दातून हा सगळा अर्थ घ्यायचा असतो, कारण ही भाषा साधू संतांची आपल्याला समजून घ्यायला लागते की बोली भाषा आहे. जसं आपण एखाद्याला आपण म्हणतो मी त्याला तिंदा बोललो, म्हणजे याचा अर्थ असं लावत नसत की तिंदा म्हणजे मोजून तिंदा बोलणं, असं काही त्याचा अर्थ लावायचा नाही. मी तर त्याला सत्रद म्हणलो, म्हणजे काय मोजून थोडंच ते 17 बाहेर बोललेलं असतं. ती बोलायची भाषा आहे. कशाला त्याच्या नादी लागतो तो आहे सगळी 56 गेली, म्हणजे काही ते 56च असतात का, ते काही 55 असतात का, 57 असतात का, हे असं बोलतात माणसं. किंवा आपली राहू द्या झाकली मूळ 16 लाख आहे, ते 16 लाखाची थोडं धरतात. हे
प्रगात आहे त्या बोलण्याचा, तसं अवघे चित्रलोक या शब्दाचा अर्थ तीनच लोक धरायचं नाही तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये आम्हाला आनंदाची अनुभूती आहे. अवघे चित्रलोक आनंदाच्या, आनंद शब्दाला द्वंद्व नाही, सुख शब्दाला द्वंद्व. सुख झालं असं जर म्हटले असते ना तर सुखाला दुःख काय आहे? द्वंद्व. सुख झालं ते दुःख. आनंदाला कोणता शब्द आहे? द्वंद्व. आनंदाला द्वंद्व शब्द नाही. आनंद आनंद तो ब्रह्मानंद आहे. तो आनंद आम्हाला एकतर भगवान त्या ठिकाणी दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला. ती देवता म्हणजे तिन्ही देवताचं जे स्वरूप आहे ना, ब्रह्मा विष्णू महेशांचं ते स्वरूप आहे. भगवान दत्तात्रयाचं दर्शन काही कोणालाही होत असतं का? म्हणजे दत्त जयंती करणाऱ्याला होत. त्याला ते फराळाचं दर्शन होत, फराळ बिराळ भंडारा याला होत दर्शन. पण काही दत्तात्रय थोडंच त्यांच्या समोर प्रकट करत, तेच वाट घालेले असतात. म्हणजे पुढे पुढे 6 वाजता संध्याकाळ, पुढे दुपारी 12 वाजता जन्म आहे, त्याच्यातच त्यांचा जन्म चालला. कोणी म्हणजे आमच्याकडे 12 वाजता जन्म राहतो, कोणी म्हणतात आमच्याकडे असा जन्म आहे आणि आमच्याकडे जन्म झाला खाते, कोणी म्हणतात नाही उपास धरते, उपास सोडित नाही, त्याच्या पुढे मी शब्दांना सांगतो. असे काही लोक म्हणजे काय म्हणजे नाही नाही पुढे 10 वेळा पट्या. काही लोक राम जन्म झाल्यावर खाते, काही कृष्ण जन्म झाल्यावर काय खातात, दशम्या पटे वगैरे खातात. आणि काही काही वारकरी लोक म्हणतात आम नाही खाते, आम वैसाही शिल्प शब्दांना भगत बहुत खाते, बहुत खाते. तुम्हाला आम्ही अच्छा नाही भाई, उनका भी अच्छा नाही, इतना खाना रहते. भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार काही कोणाला होणार आहे का सांगा? कोणाला कसं होईल? नाथांचा जो अधिकार होता म्हणून नाथांना धरून त्या साक्षात्काराची सद्गुरु कृपेची अनुभूती ते प्रकट करतायत. त्या अवघे चित्र योगानंदाच्या चरणी जगन्नाथा चित्त फिरे. माणसाचे जे चित्त आहे, चित्ताचा स्वभाव चंचल आहे. म्हणून जे काही साथ आपण पाहायला सांगितलं ना, त्याच्यामध्ये विक्षेप नावाचा जे काही पद्धतीची जी अवस्था आहे, विक्षेप आवरण अज्ञान विक्षेप आवरण असं जे आहे, चित्ताची विक्षिप्तता असते. चित्त परमात्म्याच्या चरणाबिंदी स्थिर होणं, चित्त सद्गुरूच्या चरणाबिंदी स्थिर होणं, चित्त भगवान दत्तात्रयांच्या चरणी स्थिर होणं, हे सगळं जगन्नाथ शब्दाकडे आपण लावायचं. असं एकांगी अर्थ घ्यायचा नाही. तर जगन्नाथ म्हणजे भगवानच आहे, जगन्नाथ म्हणजे सद्गुरूचा आहे, जगन्नाथ म्हणजे दत्तात्रय असं नाही. कोणीकडे लावत संत वाङ्मय फार सखोल अशा प्रकारचा असतो. तर माझं हे जे चित्त आहे, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, ठेले या शब्दाचा अर्थ तिथं स्थिर झालं. परत माघारी घेत नाही, तिथून ते माघार घेत नाही, याला म्हणतात राहिला. तिथं गेला तसा तिथेच राहिला, तिथेच राहिला, तिथेच रंगला, तिथून आता हलत नाही. जसं एखाद्याने तीर्थाला जावं, तिथेच राहावं, तिथेच क्षेत्र संन्यास घेऊन टाकावं, आयुष्यभर तिथून हलूच नाही. असे असतं त्या जीवनामध्ये, तिथे तिथे रंगून गेला हवा, तिथेच राहिला. तसं भगवाननाथ महाराजांचं हे जे चित्त आहे, हे चित्त सद्गुरु कृपेनं जगन्नाथाच्या चरणाविंदी काय झालं? स्थिर झालं. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माझ्या सद्गुरूंच्या चरणाविंदी ते स्थिर झाल्यामुळं सद्गुरूला मी काय काय उपमा द्यावी? सद्गुरू माझी आई आहे, सद्गुरू माझे बाप आहे, असं महाराज दुसऱ्या कडव्यामध्ये सांग. Jai 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 Jai
कारण ते काय आहे त्याला माहिती आहे की याला आम्ही याच्या अंगावर हात टाकला तर आपलं त्या ठिकाणी दिवाळी वर्णन जाईल. तो चांगला मोठ्याशी भेटलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भीतीतून सोडणार. असे छोट्या मोठ्या भीती काही माणसाच्या जीवनामध्ये असतात आणि ते भीतीतून सोडवणारे जे असतात ते सुद्धा काय असतात, वडील असतात. किती पाप झाले. उज्जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पञ्चैते मातृसु पितृसुताः. आता पाच आई आहेत प्रत्येकाला. प्रत्येकाला पाच आहेत. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पञ्चैते मातृसुताः. अशा पाच आई आहेत प्रत्येकाला. त्याच्यामध्ये राजपत्नी, राजा जो असेल आपला त्याची पत्नी आपली काय आहे, राजपत्नी, गुरुपत्नी आपली गुरु आहेत. आपण त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली तर त्यांची जी पत्नी आहे ती आपली काय आहे. पण बऱ्याच ठिकाणी गुरुमाय म्हणायची काय आहे, गुरुमाय आई आहे. गुरुपत्नी, मित्रपत्नी, आपल्या मित्राची जी पत्नी ती सुद्धा माते सारखं तिच्याकडे बघायला, कुदृष्टीने तिच्याकडे बघून. तसं तर कोणत्याही स्त्रीकडे कुदृष्टीने बघू नये. एखादं नवीन जोडपास स्कूटरवरून आलं, कोणी भेटलं बोलतीचं तर ते काय माणूस असा असतो मला तिच्याकडे पाहतो याच्याशी बोलतो. असे काही लोक असतात, बघल तिच्याकडे याच्याशी बोलतो आणि मग म्हणतो तुमच्या घरचे आहेत का, मग कोण आहे का, दुसरं कबूतर घरच्याने तर कोण. तर हे जे असतं अशा पद्धतीनं आपल्या मित्राची जरी पत्नी असली तरी ते काय आहे, आपली माता. पत्नी माता स्वमाता हे जो पत्नी माता स्वमाता च आपली पत्नी आहे त्याची जी आई आहे म्हणजे आपली सासू. सासू सुद्धा काय असते, आपल्या आई सासू. मी लहान होतो त्याला आमच्या सासून सुद्धा मला बरेच वेळा चहा पाणी घ्यायला बोलत. आम्ही एकाच गावात ते आमचे मित्र आहेत म्हणजे जे माझी मिळून आहेत ते आम्ही दोघं तोंडळी एक दोन भिंतीचा आड एक घर आड आहे घरला घर लागून आमचं बाल्य पण तिथं गेलेलं आहे. म्हणजे माझे मित्र हे माझ्या मोठ्या भावाचे मित्र आमचे मोठे मेहुणे असे ते सगळं आमचे वडील आणि आमचे सासरे एका वाटत असं. आजची एकादशी सुद्धा आमच्या सासऱ्यांचं पुण्यस्मरण म्हणून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं हे सगळं त्यांचं एकदम जवळ अशा प्रकारचं घर. मी असे 5-7 वर्षाचा सकाळी एकदा उठलो की मित्राला भेटायला जायचो. मी त्यांच्या त्या उंबरठ्याला दोन पायात दोन हात ठेवायचे, हाक मारायची मोठ्यानं, अरे तुले भाषण मित्र, अरे तुले भाषण हाक मारत. त्यांचे सासरे आमच्या सासूबाई त्या ये 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 चहा घ्यायला चहा घ्यायला चहा वगैरे प्यायचं रोज. आणि आमचे सासरे त्यांना थोडस काही पदार्थ सुद्धा बनवता येतात, आलू गोंडा वगैरे असं सुंदर बनवत. ते स्वतः फार हे हुशार होत ते बनवलं तरी अशा प्रकारचं खायचं खायचं. आमचे जे ज्ञानेश्वरचे आहे ते छोटे होते 2-3 वर्ष, मी असं 5-7 वर्ष होतं. ते म्हणायचे तिला मंदिरामध्ये खेळायचं होते वगैरे द्यायची, ज्वारीची भाकरी वगैरे द्यायची, थोडस तूप लावून द्यायचं, पकडायचं बोट केव्हापासून. आता एवढं एखादी भाकरी खाऊ घातली असं तर आता पूर्ण आयुष्यभर खाऊ घातली. एका भाकरीचं लई प्यान वाढलं. असं तर आपली जी सासू आहे ती सुद्धा
आपली माता आहे, आपला प्रतिपाद्य विषय पत्नी माता, आपल्या पत्नीची माता सुद्धा आपली आई आहे, आणि आपली आई तर आहेच सोमाता, अशा पाच माता पाच पिता आहे. पण सद्गुरु जे आहेत ते आपल्या आपल्या व्यवहारातल्या माता पित्यासारखे नाही. व्यवहारातली जी माता आहे ना, ती त्या लेकराला उदरात पाळत असते 9 महिने. उदरामध्ये 9 महिने पाळते, नंतर ती बाहेर येतं लेकरू. पण सद्गुरु माता पिता असे आहेत की ते बाहेरचं लेकरू आत येतात. लक्षात आलं तुमच्या? चिंतन करणाऱ्याच्या लक्षात येईल की व्यवहारातली आई जी आहे ना, ती लेकराला बाहेर काढून त्या ठिकाणी पालन पोषण करत असते, आणि सद्गुरुजी माता आहे ना, ती बाहेर झाला आपल्या हृदयामध्ये आपल्या जवळ घेते, त्या लेकराला पोटात घेते, आणि त्याला त्या ठिकाणी आनंदाची अनुभूती आणून देतात, असे ते सद्गुरु असतात. ते माझे सद्गुरु आई पण आहे, बाप पण आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. तुम्ही आम्ही तसे अनाथ आहोत, अनाथ आहोत. अनाथ नाही तर काय म्हणत? किती आपण जन्म घेत घेत आलो, पुढे किती जन्म घ्यावे लागतील काय नाही. अनाथच आहे. अनाथाचे नाव साधूच असतात. पांगुळ झालो देवा बैसलो जया Thank you.
जाती
कोणी मालवडी आहे, कोणी वंजारी आहे, कोणी मराठी आहे, ते काय आहे, जातीचा भेद आहे, तेली माळी कोळी वगैरे हे सगळे. तसं आंब्याचे हे वेगवेगळ्या सजातीय भेद आणि विजातीय भेद, म्हणजे आंब्याचा लिंबाशी विजातीय भेद आहे, लिंब वेगळा आहे, दगडाशी असलेला भेद दगडा असत, हे वेगळं ते वेगळं विजातीय भेद, तर त्याचं जातीचा भेद. तसं भगवंताच्या बाबतीमध्ये स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, मग एकपणी उभाने तर काय, एकच एक आहे ना, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं नाही. फक्त माणसाचा भ्रम जाणं फार गरजेचं असतं, भ्रम जात नाही तोपर्यंत या गोष्टी होतात. आता आपला वेळ संपून गेला म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो की दहा जण एका ठिकाणी जमले, वेगवेगळ्या जातीचे होते, त्यांची मैत्री जमली, म्हणजे आपल्याला पायी प्रवास करायचा, तर ते दहा जण निघाले. मधून खूप मुसळधार पाऊस झाला, खूप नदी वाहून झाली, तर मग आपण एक एक जण पलीकडे जाऊ, म्हणजे काही भेळा असेल काही असेल त्याचा आधार घेऊन पलीकडे जाऊ. तसे ते सगळेजण त्या ठिकाणी नदी पार केली, नदी पार केल्यानंतर आपण मोजून घेऊ म्हणजे सगळ्यांना, आणि मग ते एका जणांनी मोजायला सुरुवात केली, एक दोन तीन ते नऊच भरायचे, ते स्वतःला मोजीतच नव्हतं, स्वतःला मोजीत नव्हतं, ते नऊ भरायचे. मग आता काय करणार सांगा, नऊ ते म्हणायचे मेलं एक जण दुखून गेलं. मग त्यांना त्या ठिकाणी ते ज्ञान करून, हे सगळं अज्ञान, हे जे सात अवस्था सांगितले ना, अज्ञान आवरण आणि विक्षेप, त्याच्यात ह्या गोष्टी घडतात की माणसाला असा भ्रम निर्माण होतो. मग तिथं परोक्ष ज्ञान, दृढापरोक्ष ज्ञान देणार असतो, युक्तिराही माणूस असला त्याच्या लक्षात आलं हे दहा आहेत, पण याला काही मोजायची अक्कल नाही, ते स्वतः सोडून मोजू लागले. म्हणजे मी तुमचा दाबवा बरोबर आणून दाबवतो म्हणजे, मग त्याने हातात काठी घेतली, एका ठिकाण त्यानं सांगेल एक दोन तीन चार, आणि मग दहा म्हणल्यावर म्हणले हो आहे रे दाहवा आहे, हे काय झालं अप्रोक्ष ज्ञान. पण आता दाहवा कोण आहे हे दाखवण्याकरता त्यांनी पुन्हा एकाच्या हातात धरून असे झटके दिले, एक दोन अन्न म्हणले घेऊ दाहवा, त्याला काय म्हणायचं थोडं अप्रोक्ष ज्ञान, हाच तो दाहवा आहे, ते थोडं अप्रोक्ष ज्ञान आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी तूच ब्रह्म आहे सगळं, मी सगळे ब्रह्महार वगैरे असं अप्रोक्ष ज्ञान शाब्दिक ज्ञान होत, पण जे सद्गुरु असतात तत्त्वमसि तूच ते आहे अशा प्रकारे त्याला दृढापरोक्ष ज्ञान करून देतात. दृढापरोक्ष ज्ञान झालं की मग शोक निवृत्ती होते आणि आनंद वाटते. मग ती फलाच्या भूमिका आहेत, त्या फलश्रुतीच्या भूमिका आहेत. सगळा शोक निघून जा, शोक निघून जातो, जसा अर्जुनाचा शोक निघून गेला, मोह निघून गेला, मग आनंद झाला, आनंद झाला, नष्टो मोह स्मृती नव्हता तर प्रसादा माझ्या दृष्टीतो शिकत संदेह करीशी वचन, आनंद होऊन गेला. मग अशा प्रकारच्या ह्या ज्या अप्रोक्ष आणि दृढापरोक्ष ह्या मोक्ष हेतू साधन आहेत, म्हणजे मोक्षाकडे नेणारे आहेत आणि ह्या मोक्ष स्वरूप आहेत शोक निवृत्ती आणि आनंदाबाबती. म्हणजे आनंदाबाबतीमध्ये अशी स्थिती होती, सगळीकडे तो भगवान असतो, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा, चैतन्य म्हणजे ते ब्रह्म, चैतन्य म्हणजे ब्रह्म, तो परमात्मा जिकडे तिकडे दिसत असतो, सर्व ठिकाणी दुसरी कुठलीही वस्तू दिसत नसून भेद मावळतो, देश काळ वस्तू भेद मावळाला, आत्मनिर्वाळाला एका अशा सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूपाने माणसाची दृष्टी होऊन जाते. आणि हे असा हा अभंग आहे, आणि हे सगळं घडतं ते सद्गुरूच्या कृपेने घडतं, आणि सद्गुरु निवृत्तीनाथांची ही वारी असल्यामुळं त्या अंगाने हा अभंग घेतला, असा छोटासा अभंग आणि अर्थभरित अशा प्रकारचा हा अभंग यथामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या मोठ्या प्रेमाने भजन करू विठोबा. आपल्या कॉलनीमध्ये असलेले जे गवाजी गाडीकर
यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे. आपलं त्यांचं निधन, आपल्या इथे ज्ञानेश्वरी चालू होती, रोज ते ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते आणि एके दिवशी त्यांच्यावर काळानं अचानक आघात केलेला आहे. तर ते सध्या देहाच्या दृष्टीनं आपल्यामध्ये नाही, तर त्यांच्या प्रत्यर्थ त्यांच्या बाराव्या निमित्तानं कीर्तन ठेवलेलं आहे 25 तारखेला सकाळी 9:30 ते 11:30 असा वेळ दिलेला आहे. 9:30 ते 11:30 अशा वेळेमध्ये ते कीर्तन मंदिरामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी सर्वांनी साथ देण्यासाठी यायचे. तरुण मंडळीने अजून काही पाणी त्या तरुण मंडळाला धोतर शर्ट टोपी घालून घालायचं असतील तर तुम्हाला होऊ शकतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढू शकतात. आजची ही जी काही एकादशी ही सरशी तशी आमची शेफ साहेबांची होती, पण त्यांना मागची एकादशी करायला लागली. ही एकादशी आमचे सासरे जे हरिभक्तीपरायण देवीराजे लोहिया यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने ही एकादशी यांच्याकडे आपण सुपूर्द केलेली आहे आणि तिला आमची मंडळी लोहिया. तर उद्या सकाळी भजनी मंडळीनं गीता मंडळानं या ठिकाणी सगळ्यांनी महाप्रसाद घेण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 11:30 ते 12 वाजेपर्यंत सर्वांनी यायचं. खालच्या गाभाऱ्यामध्ये महाप्रसाद सगळ्यांना ठेवलेला आहे. इथे आल्यानंतर तर जे काही तसं जाणार नाही, कोणी शोध घेऊनच जातील. तर सगळ्यांना त्या ठिकाणी भजनी मंडळी वगैरे यांना नेहमी जे येत असतात आपल्याकडे भजनी मंडळी गीता मंडळ वगैरे सर्वांनी यायचं प्रसाद घेण्यासाठी. त्यांना नारळाचा प्रसाद वगैरे देतो. Thank you.